ljubija tuda, ljubija to tuda, živša treba, srča treba, odkriša treba, tuda, tuda. Kut najviše, to mala se može nas opet, ter tudi to zavise, lakša trujka, kad naj, i go to pojeli lakša treba. Pa tam se, hasta, kur taj bila da, to kajem skorupi da ima. Ja mora zlo pare uče, kaj ni go to sam zaklaj. To pare se, to mala pobička i karina, zrasla je, je pojeli, pojeli lakša treba. Ata prste kuština, voda se kvegra, a kaj sa tu. Emi se nima kote, Ирица тој се коди кој тој лиди, а и Ирица тој се коди че се мора секад да слаута. А плена Инстаграм што е ударена, а пони ата пенди се коди че пора басту. Кај бе ранен тој, се го дашта да саде, и дара 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 да пре пешти, а не дара дара пешти не да пре, и пештам зелун ги. Ма кај саде, Ирица се ајна хак мари, Ирица се пат сада да, се харади е. आणि मग एडिस सदर काय केलं की सिक्युरिटी भिजवण्यासाठी शेजारची माती घेतली आता जागत्या दाखलांवर टाकलं आणि तो सरळ आत निघून गेला त्याला असं वाटलं की आता आपण माती दाखलांवर टाकली म्हणजे सिक्युरिटी दिसली असेल सातावरानंतर तो परत सिक्युरिटी जवळ आला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की ती दाखलं अजूनही धुमस झाली त्याचा विस्तव तयार झालाय आणि त्या विस्तवाचा उजेड आजूबाजूच्या परिसरात पडलाय त्याला काय करेना असं काय झालं आणि या एडिक्टांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या लाकडाचा ऑक्सिजन अखंडित मिळाला की लाकूड धारधार पेटत राहतं आणि पटकन संपतं पण या लाकडाला मिळणारा ऑक्सिजन जर खंडित केला तर ते लाकूड फक्त तुपत राहतं आणि ते उजेड आणि उष्णता देतं नेमकं चेकोटीचं हेच उदाहरण या एडिक्टांनं प्रयोगात वापरलं एका काचेच्या निर्वात पोकळीमध्ये त्यांनी एक तार ठेवली अशा साईला विद्युत प्रवाह सोडला आणि तो विद्युत प्रवाह चालू केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की काचेच्या निर्वात पोकळीतली ती तार नुसती स्तब्ध झाली फुलत राहिली भेटली नाही अखंडित ती तापत तापत राहिली आणि तिचा आजूबाजूच्या भागाला प्रकाश दिला आणि ही संकल्पना या एडिक्टांनं बल्ब मध्ये वापरली आणि मग जग उजळून काढणाऱ्या बल्बचा शोध लागला म्हणजे जे सायन्स तुम्हाला शेकोटीत होत ते बल्ब मध्ये आता आमच्यात फक्त दोन मार्गाला चार मार्गाला प्रश्न विचारला जातो विद्युत बल्ब असं थोडी लावला कसा लावला आम्हाला जर हे आधी समजलं असेल तर उत्तर देणं फार सोपं आहे त्यामुळे लक्षात राहत नाही या प्रश्नाचं उत्तर एकच आहे तुम्ही ते